कारण नसतं, तर आतापर्यंतची सगळी जीवनसृष्टी पृथ्वीवरची नष्ट होण्याच्या मार्गावर असते. तर आपण ओझोन लेअरला वाचवण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. आपण जे काही वायू प्रदर्शन करतो गाड्यांमधून जो धूर बाहेर पडतो किंवा CFC जो वायू असतो त्याच्याने सुद्धा ओझोन लेअरला खूप नुकसान होते. आणि काही ठिकाणचं ओझोन लेअर तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आपण ओझोन लेअर वाचवण्यासाठी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले पाहिजे आणि वायू प्रदर्शन कमी केले पाहिजे. जगद्दात्री नमस्तुभ्य विष्णुस्प्रिय वल्लवे यतो ब्रह्मा देवो स्थानिस्य नित्रकारिणम. प्रत्येक घरामध्ये सुंदर स्त्री तुळशी वृंदावन असणे महत्त्वाचे आहे. तुळस विष्णूला प्रिय असते, त्यामुळे भगवान विष्णूला तुळशीचे पूजन केल्यावर वाहून द्यावे लागते. भगवान या आध्यात्मिक कारणाबरोबरच वैज्ञानिक कारण म्हणजे तुळशीचे काढा घेतल्यानंतर सर्दी खोकला स्वाईफ्लू यासारखे बरेच आता पृथ्वीला मिळालेलं हे निसर्गत असं संरक्षक कवच आहे आणि ते संरक्षक कवच हे वाचलंच पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकतो तर पृथ्वीवरती कमीत कमी वायू प्रदूषण करायचं किंवा वायू प्रदूषण हे थांबलंच पाहिजे याच्यासाठी काळजी घ्यायची. त्याचप्रमाणे CFC वायू हा जो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन हा रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर आणि स्प्रेमधून बाहेर येणारा वायू आहे किंवा त्या संदर्भातला आहे. म्हणून त्या वस्तू विकत घ्यायला जाल तेव्हा CFC फ्री अशाच वस्तू विकत घ्यायच्या. आणि महत्त्वाचं म्हणजे संरक्षण कवच हे आहे हे वायू प्रदूषणामुळे डॅमेज होते म्हणून वायू प्रदूषण कमीत कमी करा. मी जयश्री पेंढारकर डी डी बिटको बॉईज हायस्कूलमधनं बोलते आहे. आज आमच्याकडे ओझोन दिन साजरा झाला आणि त्यासाठी गोळे सरांना आम्ही बोलवलं होतं. गोळे सरांनी विद्यार्थ्यांना खूप छान कार्बनासुराची गोष्ट सांगितली. पौराणिक कथा जशा असतात उत्सुकता लावणाऱ्या तशाच कथेच्या रूपामध्ये त्यांनी कार्बन नावाचा असूर कशा पद्धतीने मानवी जीवनावर आक्रमण करत आहे आणि त्यात आपल्या कोणत्या चुका होत आहेत त्या त्यांनी गोष्टी रूपाने पटवून सांगितल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना ओझोनचा हा एक चार दाखवला व नकाशा म्हणता येईल हा नकाशा त्यांनी दाखवला आहे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने ओझोन वायूतला भगदाड पडलेला आहे आणि त्याच्याने अल्ट्राव्हायलेट किरणं आपल्या त्वचेवर थेट पडून कशा पद्धतीने आपल्याला त्याचा सामना करावा लागतोय किंवा रोगराईला सामोरं जावं लागतंय आणि हे भगदाड जर अशीच मोठी वाढत गेली तर त्याचे किती दुष्परिणाम होतील आणि त्यातनं जर आपल्याला सुटकारा करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर प्रत्येक मुलाने जर तुळशीची रोपं लावली प्रत्येकाने एक जरी लावलं किंवा त्यापेक्षा जास्तही लावली तर आपण याच्यापासून स्वतःचा सुटकारा करून घेऊ शकतो. इतकी छोटीशी गोष्ट आहे जर सगळ्यांनीच मनावर घेतलं आणि सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर आपण ह्या आलेल्या संकटाला निश्चितच सामना करू शकू. आणि खारुताईची जशी मदत असते तशी या छोट्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन आपण तुळशीची रोपं लावली आणि AC बंद केला किंवा जिथे गरज आहे तिथेच AC उपयोग केला, गाड्यांचा उपयोग आपण कमी केला तर कदाचित आपण या प्रदूषणापासून मुक्त होऊ अशी खूप छान माहिती गोळे सरांनी दिली. आणि आज आम्ही त्या पद्धतीने ओझोन दिन साजरा केला फक्त ऐकून नाही तर विद्यार्थ्यांनी तुळशीची रोपंसुद्धा शाळेमध्ये लावलेली आहे.